सर्वांना नमस्कार. मित्र हो, सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या इतिहास विषयाच्या सेट परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. यात एकूण 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत जे आज आपण सॉल्व करणार आहोत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहावा आणि माझ्या ह्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करावे. चला तर मग आपण या सेट परीक्षेची ही प्रश्नपत्रिका सोडवूया. या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत ही पुरातत्वीय स्थळांच्या समन्वेषणाची शास्त्रीय पद्धत नाही? या प्रश्नाचे पर्याय आहेत, लेरिसी परिदर्शक, हवाई छायाचित्रण, विद्युत प्रतिरोधन सर्वेक्षण आणि गावांच्या अभ्यासाचे नाव. आणि या पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, गावांच्या अभ्यासाचे नाव. ही पद्धत शास्त्रीय पद्धत नाही, बाकी तिन्ही पद्धत या शास्त्रीय आहेत. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते स्थळ हे नवाश्म कालखंडाशी संबंधित नाही? आणि याचे पर्याय आहे ए बुर्जहोम, बी चिरांद, सी टेक्कलकोट्टा आणि डी अहिच्छत्र. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी अहिच्छत्र. इसवीसन पूर्व 7000 भारतामध्ये जी नवाश्मयुगीन संस्कृती होती त्या संस्कृतीशी बुर्जहोम, चिरांद आणि टेक्कलकोट्टा ही तिन्ही स्थळे संबंधित आहेत, मात्र अहिच्छत्र हे सिंधू संस्कृतीकालीन स्थळ आहे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील डॅश डॅश या महापाषाणीय स्थळाच्या उत्खननात लोखंड वितळण्याच्या भट्टीचे अवशेष सापडले. पर्याय आहे माहूरझरी, बोरगाव, जुनापाणी आणि नैकुंड. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी नैकुंड. आजच्या विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये हे नैकुंड नावाचे ठिकाण आहे. आणि इसवीसन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतात जी महापाषाणीय संस्कृती उदयाला आलेली होती आणि त्याच काळात भारतात लोखंडाचा शोध लागला आणि हेच लोखंड वितळण्याच्या भट्टीचे अवशेष हे या नैकुंड या ठिकाणी सापडलेले आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, हडप्पाकालीन दफनभूमी डॅश डॅश येथे सापडली नाही. आणि याचे पर्याय आहे फरमाना, राखीगडी, सुरकोटडा आणि कुंतासी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी कुंतासी. म्हणजेच हडप्पाकालीन अनेक स्थळांचे मोठ्या प्रमाणात उत्खनने झाली, त्या उत्खननामध्ये दफनभूमी सापडलेली आहे अनेक ठिकाणी. तर फरमाना, राखीगडी, सुरकोटडा येथे सापडलेली आहे, मात्र कुंतासी या ठिकाणी अशी दफनभूमी सापडलेली नाही. पुढचा पाचवा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील राखीगडी हे ठिकाण डॅश डॅश येथे आहे. पर्याय आहे हरियाणातील हिस्सार जिल्हा, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, हरियाणातील रोहतक जिल्हा, पंजाबमधील रूपनगर जिल्हा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए हरियाणातील हिस्सार जिल्हा. सहावा प्रश्न आहे, वैदिक ग्रंथात व्रीहीला डॅश डॅश असे म्हटले आहे. याचे पर्याय आहे गहू, तांदूळ, जव आणि मूग. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी तांदूळ. म्हणजेच वैदिक ग्रंथामध्ये म्हणजेच ऋग्वेद ग्रंथामध्ये तांदूळ यालाच पर्यायी शब्द ब्रीही असा आलेला आहे. पुढचा सातवा प्रश्न आहे, वैदिक संहितामध्ये जन या संज्ञेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. पर्याय आहे बोलीभाषा, जात, आदिवासी समाज आणि कुटुंब. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी आदिवासी समाज. या आदिवासी समाजासाठी जन ही संज्ञा वापरलेली आहे. पुढचा आठवा प्रश्न, मौर्य राजा दशरथ याच्या बराबर लेणी शिलालेखामध्ये डॅश डॅश यांच्यासाठी लेणी कोरल्याचा उल्लेख आहे. पर्याय आहे जैन, बौद्ध, भागवत, आजीवक. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी
आजीवक। आजीवक हा एक संप्रदाय होता मौर्य काळामध्ये आणि या आजीवक संप्रदायाच्या लोकांसाठीच लेणी कोरण्यात आलेल्या आहे। पुढचा नवा प्रश्न, बिंबिसारांचा राजवैद्य पुढीलपैकी कोण होता? पर्याय आहे चेल्लन्ना, जीवका, खेमा आणि चेतका, आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जीवका। म्हणजेच हा बिंबिसारच्या दरबारामधील राजवैद्य होता जो आयुर्वेदाचा मोठा जाणकार होता। पुढचा दहावा प्रश्न, मौर्य सम्राट अशोक याची अभिलेखीय प्रतिमा डॅश डॅश येथून प्राप्त झाली आहे, आणि याचे पर्याय आहे अमरावती, नागार्जुन कोंडा, कनगन हल्ली आणि जगपेटा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कनगन हल्ली। या ठिकाणून सम्राट अशोकाच्या अभिलेखीय प्रतिमा प्राप्त झाली आहे। पुढचा 11वा प्रश्न, सर्वप्रथम भारतवर्षाचा उल्लेख कोणत्या पुराभिलेखामध्ये आहे? पर्याय आहे गिरनार येथील सम्राट अशोकाचा अभिलेख, हाथी गुफेतील खारवेल राजाचा अभिलेख, समुद्रगुप्त राजाची प्रयाग प्रशस्ती, रुद्रजमनचा जुनागड येथील प्रस्तर लेख। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हाथी गुहेतील खारवेल राजाचा अभिलेख। म्हणजे त्या खारवेल राजाने कोरलेल्या हाथी गुहेतील त्याच्या अभिलेखामध्ये सर्वप्रथम भारतवर्ष असा उल्लेख त्याने केलेला आहे। पुढचा 12वा प्रश्न, डॅश डॅश शिलालेखाच्या शोधानंतर कुशाण राजवंशाच्या वंशावळीवर नवा प्रकाश पडला आहे, आणि याचे पर्याय आहे रबाटक, कंदहार, तक्षशिला आणि बामियान। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए रबाटक। पुढचा 13वा प्रश्न, बोधिसत्व स्थितीमध्ये डॅश 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 डॅश, आता याचे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत, व्यक्ती गृहत्याग करतो आणि ज्ञानप्राप्तीसाठी भटका होतो, बी व्यक्ती सुधारक होतो आणि सामाजिक अडचणींच्या विरुद्ध लढतो, सी व्यक्ती बुद्धिपदाच्या जवळ पोहोचतो, भूतदया बाळगतो व तसेच तो सर्व ज्ञानप्राप्तीच्या निकट असतो, आणि डी व्यक्ती बुद्ध विहाराचा प्रमुख बनतो आणि सर्वांची काळजी घेतो। तर या बोधिसत्व कन्सेप्टमध्ये यापैकी काय अभिप्रेत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, म्हणजेच बोधिसत्व या स्थितीमध्ये व्यक्ती हा बुद्धपदाच्या जवळ पोहोचतो, भूतदया बाळगतो, तसेच तो सर्व ज्ञानप्राप्तीच्या निकट असतो, म्हणून सी हे पर्याय योग्य आहे। पुढचा 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ बौद्ध स्तूप असलेले स्थळ नाही? आणि याचे पर्याय आहे पवनी, भितरगाव, भट्टी प्रोलू आणि वैशाली। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी भितरगाव। म्हणजेच पवनी, भट्टी प्रोलू आणि वैशाली या तीनही ठिकाणी बौद्ध स्तूप आहे, तर भितरगाव या ठिकाणी बौद्ध स्तूप नाही। 15वा प्रश्न, प्राचीन भारतीय व्यापारी मार्गामध्ये खालीलपैकी कोणते शहर उत्तरपथ आणि दक्षिणपथ या मार्गांच्या छेदबिंदूवर वसलेले आहे? पर्याय आहे ए मथुरा, बी प्रयाग, सी द्वारका आणि डी हम्पी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मथुरा। 16वा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश डॅश या स्थळावरून पॅसिडॉन या रोमन सागरी देवतेची प्रतिमा मिळाली, आणि याचे पर्याय आहे ब्रह्मपुरी, भोकरदन, जुन्नर, डी ॲडम। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए ब्रह्मपुरी। ब्रह्मपुरी या स्थळावरूनच पॅसिडॉन या रोमन सागरी देवतेची प्रतिमा मिळाली। 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने अलीकडे महरोली स्तंभालेखात उल्लेखित राजा चंद्र याची ओळख गुप्त सम्राट समुद्रगुप्तसोबत केलेली आहे? आणि याचे पर्याय आहे श्रीराम गोयल, परमेश्वरातील गुप्त, रामशरण शर्मा, अमितेश्वर झा। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए श्रीराम गोयल। पुढचा 18वा प्रश्न, दामोदरपूर पटानुसार उपारिक म्हणजे काय? आणि याचे पर्याय आहे दरबारातील अधिकारी,
बी प्रांतिक अधिकारी, सी ग्राम अधिकारी, डी व्यापार उद्यम अधिकारी। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रांतिक अधिकारी, म्हणजे उपारिक हा प्रांतिक अधिकारी होता। 19वा प्रश्न, डॅश डॅश या बोधिसत्वाच्या अनेक प्रतिमा गांधार कलेमध्ये सापडलेल्या आहे। पर्याय आहे मैत्रेय, मंजुश्री, सामंतभद्र आणि डी आकाश गर्भ। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मैत्रेय। मैत्रेय या बोधिसत्वाच्या अनेक प्रतिमा या गांधार कलेमध्ये सापडलेल्या आहेत। 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने गेंड्याचे अंकन असणारे सुवर्ण नाणे काढले होते? पर्याय आहे द्वितीय चंद्रगुप्त, बी समुद्रगुप्त, सी प्रभाकर गुप्त आणि डी स्कंदगुप्त। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी प्रथम कुमार गुप्त। या प्रथम कुमार गुप्तानेच गेंड्याच्या अंकन असणारे सुवर्ण नाणे काढलेले होते। पुढचा 21वा प्रश्न, प्रसिद्ध अलाहाबाद प्रशस्तीचा लेखक कोण? हु इज द ऑथर ऑफ फेमस अलाहाबाद प्रशस्ती? पर्याय आहे हरिसेन, कालिदास, शूद्रक, रविकीर्ती। आणि याचे उत्तर आहे पर्याय ए हरिसेन, जो समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी होता। 22वा प्रश्न आहे, जुनागड शिलालेखामध्ये रुद्रदमनला खालीलपैकी कोणते बिरुद दिले आहे? आणि याचे पर्याय आहे ए चक्रवर्ती, बी दक्षिण पतस्वामी, सी समुद्राचा स्वामी आणि डी महाराजा। आणि याचे योग्य उत्तर आहे दक्षिण पतस्वामी, ज्याचा उल्लेख रुद्ररमणचा असा केलेला आहे। 23वा प्रश्न, वैशाली येथील द्वितीय धर्मसंगीती डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली? मित्रो हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, यासाठी तुम्ही इंग्लिशमधला प्रश्न वाचणे आवश्यक आहे। द सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेड ॲट वैशाली अंडर द प्रेसिडेंटशिप ऑफ, म्हणजेच इथं बुद्धिस्ट काउन्सिल इथं म्हटलं आहे, पण मराठीमध्ये बौद्ध धर्माचा उल्लेख आपल्याला सापडत नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला इंग्लिश प्रश्न वाचणं आवश्यक आहे। म्हणजेच वैशाली येथे संपन्न झालेली दुसरी बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते की किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली? पर्याय आहे संबुद, उपगुप्त, रेवत आणि सब्बकामी। आणि याचे योग्य उत्तर आहे डी सब्बकामी, हे या दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहे। 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सतीप्रथेचा उल्लेख असणारा प्राचीन ज्ञात शिलालेखीय स्रोत आहे? आणि याचे पर्याय आहेत भानुगुप्त यांचा एरन स्तंभलेख, कुमारगुप्त पहिला याचा बिलसड अभिलेख, चंद्रगुप्त दुसरा याचा मथुरा स्तंभलेख, समुद्रगुप्त याचा अलाहाबाद स्तंभलेख। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए भानुगुप्त याचा एरन अभिलेख। म्हणजेच प्राचीन काळामध्ये सर्वप्रथम सतीप्रथेचा उल्लेख ज्या साहित्यामध्ये आलेला आहे ते साहित्य म्हणजे हे भानुगुप्तचे एरन स्तंभलेख किंवा एरन अभिलेख हे आहे। पुढचा 25वा प्रश्न आहे, अमरावती स्तूपाची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झालेली आहे? आणि पर्याय आहेत सातवाहन, चौल, पांडे आणि चेर। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सातवाहन। या सातवाहन राजवटीने मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या भागावर जवळपास 450 वर्ष राज्य केलं आणि यांच्याच कालखंडामध्ये कर्नाटक भागामध्ये अमरावती या ठिकाणी मोठ्या स्तूपाची निर्मिती झालेली आहे। 26वा प्रश्न, वाकाटक राजघराण्याच्या खालीलपैकी कोणत्या राजाने सम्राट ही उपाधी घेतली होती? पर्याय आहे विंध्यशक्ती, रुद्रसेन पहिला, प्रवरसेन पहिला, पृथ्वीसेन पहिला। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी प्रवरसेन पहिला, ज्याने सम्राट ही उपाधी घेतलेली होती। 27वा प्रश्न, पूर्व मध्ययुगीन दख्खन प्रदेशातील उपकृती आणि कनिका म्हणजे काय? ए राणींची नावे, बी पारंपरिक कर, सी धातूंची शुद्धता तपासण्याची पद्धत आणि डी सरंजामदारा समान वंदन देण्याची पद्धत। आणि याचे योग्य उत्तर आहे बी पारंपरिक कर, म्हणजेच
उपकृती आणि कनिका हे टॅक्सचे प्रकार आहेत जे पारंपरिक स्वरूपात त्या काळात वसूल केले जात होते. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राजांच्या अभिलेखामध्ये दुष्ट निग्रह शिष्ट प्रतिपालन या असा वाक्यांश सतत येतो? आणि याचे पर्याय आहे होयसळ, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, होयसळ राजांच्या वाक्यांशामध्ये वरील उल्लेख आलेला आपल्याला दिसतो. 29वा प्रश्न आहे, 11व्या शतकातील सुप्रसिद्ध चौर पंचसिक म्हणजेच प्रेमी चोर याची रचना कोणी केली? पर्याय आहे बिल्हण, कल्हण, हेमाद्री आणि सोमेश्वर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, बिल्हण या कवीने चौर पंचसिक याची रचना केलेली आहे. 30वा प्रश्न, पेरियालवार आणि नमालवार हे कवी खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेचे होते? ए, महानुभाव, बी, आजीवक, सी, अलवार, डी, नायनार. आणि याचे उत्तर आहे पर्याय सी, अलवार. म्हणजेच मध्ययुगीन काळात दक्षिण भारतामध्ये अलवार आणि नायनार असे दोन प्रकारचे संत होऊन गेले, त्यापैकी पेरियालवार आणि नमालवार हे अलवार संत म्हणून ओळखले जात होते. 31वा प्रश्न, पूर्व मध्ययुगीन दख्खन प्रदेशात नव्याने पिकवलेल्या तांदळाचा काही भाग देवालय, ब्रह्मवृंद, शासक आणि विविध श्रमजीवी वर्गामध्ये वितरित करण्याच्या पद्धतीस डॅश डॅश असे संबोधले जात होते. पर्याय आहे सर्वभरणम, भृत्य वर्गपोषणम, ग्रामपोषणम, सर्वजीवनम. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, भृत्य वर्गपोषणम. 32वा प्रश्न आहे, माया माता मानसारा कामिका गामा या ग्रंथाचा विषय कोणता आहे? पर्याय आहे राजकीय तत्वज्ञान, वर्ण जाती संस्कार, मध्य भारतातील धार्मिक विधी आणि मंदिर स्थापत्य. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, मंदिर स्थापत्य. 33वा प्रश्न, तेवर्मे खालीलपैकी कोणत्या धर्मपरंपरेशी जोडले गेलेले आहे? पर्याय आहे तांत्रिक बौद्ध धर्म, तांत्रिक जैन धर्म, शैव पंथ आणि वैष्णव पंथ. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, शैव पंथ, जो शिवाशी संबंधित होता. 34वा प्रश्न, 14व्या शतकात गजनी आणि काबूलवरून दिल्लीला येण्याचा रस्ता डॅश डॅश मार्ग होता? आणि याचे पर्याय आहे लाहोर, मुलतान, अमृतसर आणि उदयपूर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुलतान. 35वा प्रश्न, कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर खालीलपैकी कोणी सिंधमध्ये स्वतंत्र सत्ता घोषित केली? आणि याचे पर्याय आहे बख्तियार खिलजी, जलालुद्दीन मंगबर्नी, अली मर्दान आणि कुबाचा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, कुबाचा. 36वा प्रश्न आहे, दख्खनमध्ये दौलताबाद व्यतिरिक्त कुठे आपल्याला तुगलक स्थापत्याचे उदाहरण सापडतात? पर्याय आहे वरंगलमधील खुशमहल, हैदराबादमधील दुर्गम चेरू, विजापूरमधील ताज बावडी आणि बिदरमधील मदरसा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, वरंगलमधील खुशमहल. 37वा प्रश्न, 15व्या शतकात डॅश डॅश यांनी मंदिरांना दान देऊन अभिजात तमिळ शेतकरी वर्गाची जागा बदलण्याचे प्रयत्न केले. आणि याचे पर्याय आहे पांड्य राजा, विजयनगर राजा, नायका, पल्लय कारार. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, पलय्या कारार. 38वा प्रश्न, दख्खनी 5 सल्तनीपैकी कोणती सल्तनत अफापी सरदाराद्वारे स्थापन करण्यात आली होती? आणि याचे पर्याय आहेत फक्त अहमदनगर आणि बिदर, बिदर, बेरार आणि गोवळकोंडा, विजापूर, बेरार आणि अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा आणि बिदर. आणि उत्तर आहे पर्याय डी,
विजापूर, गोवळकोंडा आणि बिदर या तीन सत्ता या अफापी सरदाराद्वारे स्थापन करण्यात आल्या. पुढचा 39वा प्रश्न, दंडनीती प्रकारानम कोणी लिहिले? हा ग्रंथ आहे. पर्याय आहे केशव पंडित, गागाभट्ट, निश्चलपुरी, व्यंकटाध्वरी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, केशव पंडित. पुढचा 40वा प्रश्न, काकतीय राजा प्रताप रुद्राचा काळ दख्खनमध्ये दोन वेगळ्या राज्यव्यवस्थेची सुरुवात करतो असे विधान पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने केले आहे? पर्याय आहे रिचर्ड इटन, जॉन एफ रिचर्ड्स, केनेथ आर हॉल, स्टीवर्ट गॉर्डन. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, रिचर्ड इटन. 41वा प्रश्न, मधुरा विजयम हे एक संस्कृत साधन आहे, यामध्ये डॅश डॅश वर्णन आहे. आणि पर्याय आहे मलिक कापूर मदुराईच्या पांड्य राज्यावर केलेला हल्ला, राजराजा चौलाची उत्तर भारतावरील मोहीम, मदुराई प्रदेशातील विजयनगर राज्यांचा विस्तार, मदुराई आणि इंडोनेशियामधील व्यापारी संबंध. आणि याचे योग्य उत्तर आहे मदुराई प्रदेशातील विजयनगर राज्यांचा विस्तार. पुढचा 42वा प्रश्न, उत्तर भारताच्या इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण कालखंड म्हणून सल्तनतींच्या स्थापनेकडे पाहिले जाते, हे प्रामुख्याने या कारणामुळे. पर्याय आहेत नागरी केंद्राचा विस्तार, राजपुतांच्या सत्तेचा उत्कर्ष, आर्थिक ऱ्हास, जातीव्यवस्थेचा शेवट. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, नागरी केंद्राचा विस्तार. 43वा प्रश्न आहे, हा भारतातील प्रथम स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून अल्तमश का मानला जातो? 43वा प्रश्न आहे, भारतातील प्रथम स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून अल्तमश का मानला जातो? पर्याय आहे त्याने स्वतःच्या नावाने खुतबा वाचायला लावले, त्याने सर्व निरोधकांचा पराभव केला, ऐबक याने त्याला सुलतान म्हणून अधिकृतपणे नामित, त्याला खलिफाकडून मान्यतेचे पत्र दिले गेले. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, त्याला खलिफाकडून स्वतंत्र मान्यतेचे पत्र दिले गेले. 44वा प्रश्न आहे, डॅश डॅश याने उत्तर भारतामध्ये इक्तादारी पद्धतीची सुरुवात केली, इक्ता पद्धत. पर्याय आहे कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, जलालुद्दीन खिलजी आणि अल्लाउद्दीन खिलजी. आणि याचे योग्य उत्तर आहे बी, अल्तमश. अल्तमश या दिल्ली सुलतानाने भारतामध्ये इक्ता पद्धतीची सुरुवात केली. पुढचा 45वा प्रश्न, दिल्ली सल्तनतच्या काळात ऊसर जमिनीचा काय अर्थ होतो? आणि याचे पर्याय आहे समृद्ध आणि सुपीक जमीन, कालव्यांनी सिंचन केलेली जमीन, विहीर आणि हौदच्या मदतीने सिंचन केलेली जमीन, बंजर किंवा लागवडीखाली नसलेली जमीन. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, बंजर किंवा लागवडीखाली नसलेली जमीन. 46वा प्रश्न, छापलेल्या कापडाला खंड छाप हे नाव कोणता सुफी संत वापरतो? आणि याचे पर्याय आहे अमीर खुसरो, मुल्ला दाऊद, दादू दयाल, मीर मकबूल. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुल्ला दाऊद. 47वा प्रश्न, किल्ला राई पिथोरा कुठे स्थित आहे? पर्याय आहे दिल्लीमध्ये, जौनपूरमध्ये, चित्तोरमध्ये, कनौजमध्ये. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, दिल्ली या ठिकाणी. 48वा प्रश्न, जहांगीरने उज्जैनला कशासाठी भेट दिली? पर्याय आहे येथील राजाला भेटण्यासाठी, जद्रूप या वैष्णव साधूला भेटण्यासाठी, त्या परगण्याच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यासाठी, दक्षिणेत राजधानी स्थापन करण्यासाठी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, जद्रूप या वैष्णव साधूला भेटण्यासाठी. 49वा प्रश्न, गीतावली, कवितावली, विनय पत्रिका कोणी लिहिले? पर्याय आहे तुलसीदास, सूरदास, चैतन्य, नामदेव.
आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए तुलसीदास। 50वा प्रश्न, मध्यकालीन महाराष्ट्रात डॅशवर मागटका हा कर लावला जाई। पर्याय आहे विणकर, रंगारी, सुतार, खंडकरी आणि याचे उत्तर आहे ए विणकर, म्हणजेच विणकरावर हा मागटका हा कर त्या काळात लावला जात होता। 51वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने विजापूर राज्याचे सरंजामशाही म्हणून वर्णन केले आहे। पर्याय आहे एम ए नईम, जे एफ रिचर्ड्स, सी रिचर्ड इटन, डी सलमा फारुकी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए एम ए नईम। 52वा प्रश्न, दतार भिंत हे डॅशच्या स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे। पर्याय आहे तुगलक, सय्यद, लोदी, जौनपूर आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए तुगलक। 53वा प्रश्न, स्मारकांच्या बाहेरील बाजूस माइकाची सजावट हे सल्तनत काळातील डॅश काळाचे वैशिष्ट्य आहे। पर्याय आहेत खलजी, तुगलक, सय्यद आणि लोदी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी लोदी। लोदी घराण्याचे माइकाची सजावट हे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते। 54वा प्रश्न, नूरजहा जुंता डॅश सदस्य मिळून होतात। पर्याय 2, 3, 4, 5 आणि याचे उत्तर आहे पर्याय सी 4, म्हणजे हा नूरजहा जुंता या गटात एकूण 4 सदस्य होते। 55वा प्रश्न, मराठा राजनीतीत पुढीलपैकी कोणाला दायाड म्हणून ओळखलं जात होतं। पर्याय आहे वतनदार, जागीरदार, मिरासदार, सरंजामदार आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए वतनदार, ज्यांना दायाड ही कन्सेप्ट वापरली जात होती। 56वा प्रश्न, अमलगुजार किंवा महसूल गोळा करणारा डॅशचा प्रभारी होता। पर्याय आहे सुभा, सरकार, परगणा, गाव आणि याचे योग्य उत्तर आहे बी सरकार। 57वा प्रश्न, फतेहपूर सिक्री येथे पुढीलपैकी कोणती इमारत अकबराने बांधलेली नाही। बघा बरं का, प्रश्न आहे नाही। पर्याय आहेत जोधाबाईचा महल, मोती मस्जिद, तुर्की सुलतानाचा महल आणि पंचमहल आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी मोती मस्जिद। बाकीचे सर्व वास्तू या अकबराने फतेहपूर सिक्री येथे बांधला, मात्र मोती मस्जिद ही आग्रा या ठिकाणी आहे। 58वा प्रश्न, इजारा काय होते। इजारा पर्याय आहेत महसूल शेतीची पद्धत, बाजारपेठेत आलेल्या शहरात प्रवेश करताना भरला जाणारा कर, बंदरावरून माल पुन्हा जहाजात पाठवण्यासाठी भरला जाणारा कर, खंडकरी पद्धत आणि याचे योग्य उत्तर आहे ए महसूल शेतीची पद्धत। पुढचा 59वा प्रश्न, ऐरी, स्रोत, किनारू आणि वापी या शब्दात काय साम्य आहे। पर्याय सर्व व्यापारी श्रेणीला संबोधतात, सर्व शब्द विविध सिंचन साधन संबोधतात, सर्व शब्द विविध प्रकारचे कापड संबोधतात, सर्व शब्द विविध प्रकारचे रंग संबोधतात आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हे शब्द सिंचन साधन संबोधतात, म्हणजेच इरिगेशन सोर्सेस, सिंचन क्षमताविषयीचे हे सर्व शब्द आहेत। पुढचा 60वा प्रश्न, आशिया अंतर्गत व्यापार जाळ्यात डॅश या 3 महत्त्वांचा व्यापारी वस्तू होत्या। पर्याय आहेत रेशीम, कापसाचे कापड आणि काळी मिरी। सोना, चांदी, घोडे, कापसाचे कापड, काळी मिरी आणि घोडे, काळी मिरी, रेशीम आणि घोडे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए रेशीम, कापसाचे कापड आणि काळी मिरी। 61वा प्रश्न, बिद्री कलेची सुरुवात डॅशने दिलेल्या आश्रय आणि सुविधामुळे झाली आणि याचे पर्याय आहे फिरोज शाह बहामनी, इब्राहिम आदिल शाह,
महमूद गवान आणि मलिक अंबर, आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महमूद गवान. 62वा प्रश्न, गुजरातमध्ये सुरक्षित आधार घेण्यासाठी पिलाजीराव गायकवाड याने कोणत्या राजांशी संपर्क प्रस्थापित केला? पर्याय आहे राज पिपलचा राजा, सौराष्ट्राचे जडेजा राजे, खानदेशाचे कदम बांडे आणि रामनगरचा राजा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए राज पिपलचा राजा. 63वा प्रश्न, भंडारवाडा आणि मुआमला या शब्दात काय साम्य आहे? पर्याय आहे दोन्ही जमिनीवरच्या करांची नावे आहेत, दोन्ही शब्द महसुलीच्या पद्धती संबोधतात, दोन्ही महसूल गोळा करण्यासाठी पद्धती आहेत, दोन्ही शब्दाचा अर्थ राजाची जमीन असा होतो. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, दोन्ही शब्दाचा अर्थ राजाची जमीन असा होतो. पुढचा 64वा प्रश्न, कालपी, संगमनेर, जाफराबाद, खुलताबाद आणि एरंडोल येथे स्थित असलेले खड्डे आणि कुंड कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे काच उत्पादन, नीळ, कागद आणि सॉल्ट मीटर, ज्याला सोरामीट असे म्हणतात. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कागद. म्हणजेच या सर्व ठिकाणचे खड्डे आणि कुंड हे कागदाशी संबंधित आहे. 65वा प्रश्न, वास्को द गामाचे स्वागत करणारा पहिला भारतीय शासक कोण? पर्याय आहे जहांगीर, चंदासाहेब, झामुरीन आणि मुझफ्फर जंग. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी झामुरीन. 1498 हा वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून जेव्हा कालिकत या बंदरावर पोहोचला तेव्हा या कालिकत बंदराचा तत्कालीन शासक झामुरीन याने वास्को द गामाचे स्वागत केले. 66वा प्रश्न, क्लाहीवनंतर आलेला अधिकारी डॅश डॅश होता. ए वेरिलस्ट, कार्टियर, वॉर्न हेस्टिंग्स, फिलिप फ्रान्सिस. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए वेरिलस्ट. 67वा प्रश्न, बिदराचे युद्ध हे डॅश डॅश दरम्यान लढले होते. आणि याचे पर्याय आहे इंग्रज आणि फ्रेंच, इंग्रज आणि डच, इंग्रज आणि पोर्तुगीज, फ्रेंच आणि नवाबाचे सैन्य. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इंग्रज आणि डच. 1759 हे बेदराचे युद्ध इंग्रज आणि डच यांच्यामध्ये लढले गेले, ज्यात इंग्रजांनी डचांचा सबसेल पराभव केला आणि भारतातील डचांची सत्ता संपुष्टात आणली गेली. 68वा प्रश्न, कर्नल क्लाइव जोकॉल म्हणून 18व्या शतकातील भारतात कोण ओळखला जात असे? आणि याचे पर्याय आहे अमीचंद, जगत सेठ, मीर जाफर आणि मीर कासिम. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मीर जाफर, जो बंगालचा नवाब बनलेला होता. 69वा प्रश्न, काळी कोठडी ही कशासाठी प्रसिद्ध होती? ब्लॅक होल ज्याला म्हणतात, ही मोठी घटना आधुनिक ब्रिटिश कालखंडात झालेली होती बंगाल प्रांतात, ती कशाशी संबंधित होती? ए नवाब सिरजउद्दौलाचे निवासस्थान, शाही घराण्याचे राहण्याचे महत्त्वाचे ठिकाण, फोर्ट विल्यम किल्ल्याचे द्वाराचे नाव आणि तुरुंगातील कैद्यासाठीचा लहान विभाग. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी तुरुंगातील कैद्यासाठीचा लहान विभाग. आणि याच काळ्या कोठडीमध्ये 1757 मोठा अपघात झाला, बरेचसे कैदी या जेलमध्ये मारले गेले आणि त्यामुळेच प्लासीची लढाई त्या काळात घडून आली. 70वा प्रश्न, मार्च 1757 इंग्रजांनी भारतातील कोणती फ्रेंच वसाहत जिंकून घेतली? आणि याचे पर्याय आहेत ए पॉंडिचेरी, बी चंद्रनगर, सी माहे आणि डी करिकाल. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी चंद्रनगर. 71वा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात व्यापार करण्याचे सर्वाधिकार डॅश डॅश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात व्यापार करण्याचे सर्वाधिकार या कायद्याने रद्द झाले आणि भारताचा व्यापार सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना खुला झाला. आणि याचे पर्याय आहेत ईस्ट इंडिया ॲक्ट 1784,
रेग्युलेटिंग ऍक्ट 1793, चार्टर ऍक्ट 1813 आणि चार्टर ऍक्ट 1815। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, चार्टर ऍक्ट 1813। आणि या कायद्यानेच ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात व्यापार करण्याचे सर्व अधिकार हे रद्द करण्यात आले आणि ब्रिटिश व्यापार हा खुला झाला। 72वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मुक्त व्यापाराचे धोरण सुरू केले? पर्याय आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, लॉर्ड हेस्टिंग्स आणि लॉर्ड डलहौसी। आणि याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। 73वा प्रश्न, दक्षिण भारतीय लोकांना संबोधण्यासाठी द्रविडियन ही संज्ञा कोणत्या मानवशास्त्रज्ञाने प्रथम वापरली? पर्याय आहे डॉक्टर एस के चटर्जी, डॉक्टर बी एस गुहा, डॉक्टर हर्बर्ट सिली, बिशप कॉडवेल। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, बिशप कॅडवेल। 74वा प्रश्न, मुंबई प्रांतात एल्फिन्स्टनने कोणती जमीन महसूल व्यवस्था लागू केली? पर्याय आहे कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, तालुकादारी पद्धत। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, रयतवारी पद्धत। 1820 ते 1829 या काळात हा एल्फिन्स्टन मुंबईचा गव्हर्नर होता, त्याने याच काळामध्ये मुंबईमध्ये ही रयतवारी पद्धत लागू केली। 75वा प्रश्न, एच टी प्रिन्सेप खालीलपैकी कशाशी संबंधित होते? ए कायदेसंहिता, बी सैन्य सुधारणा, सी प्राच्यविद्या शिक्षण आणि डी आंग्लविद्या शिक्षण। आणि याचे योग्य उत्तर आहे प्राच्यविद्या शिक्षण, ज्यालाच ओरिएंटलिस्ट एज्युकेशन असे म्हणतात। पुढचा 76वा प्रश्न, भारतात लॉ कमिशनची स्थापना कोणत्या सनदी कायद्याने करण्यात आली? लॉ कमिशन। पर्याय आहेत 1793चा सनदी कायदा, 1813चा सनदी कायदा, 1833चा सनदी कायदा, 1853चा सनदी कायदा। आणि याचे योग्य उत्तर आहे सी, 1833चा सनदी कायदा। 77वा प्रश्न, वसाहतिक शासनाच्या कल्याणकारी बाजूचे उदाहरण म्हणजे सर जॉन माल्कम याच्या सेवेत राहून विज्ञानाचा परिचय करून घेऊन यांनी रसायनशास्त्र हा ग्रंथ लिहिला। पर्याय आहे अरलोबिन नारायण, श्रीपती शेषाद्री, गंगाराम तांबट आणि रामजीबिन गणोजी चौगुले। आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय सी, गंगाराम तांबट। 78वा प्रश्न, रहनुमाई मुद्या सामान सभा ही कशाची संघटना होती? पर्याय आहे फारशी क्रीडा मंडळ, फारशी पंचायतीचा विभाग, फारशी समाज सुधारणेची संघटना, फारशी धर्मांध दवाखाना। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, फारशी समाज सुधारणेची संघटना। पुढचा प्रश्न 79वा, करम शाह याने गारो टेकड्यांच्या परिसरात स्थापन केलेल्या या पंथाने जमीनदाराच्या विरोधात कुळांची बाजू उचलून धरत उठाव केला? पर्याय आहे फुरेजी, पागलपंथी, खासी आणि नागा। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, पागलपंथी। 80वा प्रश्न, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँड स्कूल ऑफ सोसायटीच्या या कार्यवाहाने मुंबईत 1823 द इंजिनियर इन्स्टिट्यूशन स्थापन केले? आणि पर्याय आहेत जॉन ब्रिक्स, कर्नल पॉन्टेंजर, कॅप्टन जॉर्विस, मेजर कॅन्डी। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, कॅप्टन जॉर्विस। 81वा प्रश्न, संकटाचा सागर असे ज्याचे वर्णन केले जाते तो 19व्या शतकातील दुष्काळ कोणता? आणि याचे पर्याय आहे राजपुताना 1868 ते 1869, मद्रास 1866 ते 1867, बंगाल 1860 ते 1861, ओरिसा 1866 ते 1867। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, ओरिसा 1866 ते 1867। 82वा प्रश्न आहे,
1857 उठावापर्यंत सैन्यामध्ये भारतीय व्यक्तीला मिळू शकणारं मोठ्यात मोठं पद म्हणजेच सुभेदार, तर मुलकी प्रशासनात भारतीय व्यक्तीला जास्तीत जास्त डॅश डॅश या पदापर्यंत पोहोचता येत असे. पर्याय आहे सदर अमीन, तालुकदार, मामलतदार, कानूनगो. आणि याचे उत्तर आहे पर्याय ए, सदर अमीन. 83वा प्रश्न. 1873 साली यांनी गिरणी कामगार आणि घरगड्यांसाठी रात्रशाळा सुरू केली. ए, प्रार्थना समाज, बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि सत्यशोधक समाज. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, बॉम्बे असोसिएशन. पुढचा 84वा प्रश्न. भारताच्या सौरमालेतील एक महान ग्रह हरपला असे वर्णन महात्मा गांधी यांनी डॅश डॅश यांच्या मृत्यूचे वर्णन केले होते. याचे पर्याय आहे गोपाळकृष्ण गोखले, बी जी टिळक, लाला लजपतराय आणि बिपिन चंद्रपाल. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, लाला लजपतराय. 85वा प्रश्न. महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात एका पुस्तकांची जादुई मोहिनी नावाचे प्रकरण लिहिले आहे, याचा संदर्भ या पुस्तकाशी आहे. पर्याय भगवद्गीता, तुलसी रामायण, अनटू दिस लास्ट वॉर अँड पीस. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, अनटू दिस लास्ट. 86वा प्रश्न. सी एन मुदलियार खालीलपैकी कशाशी संबंधित होते? एजवा आंदोलन, न्याय आंदोलन, नायर आंदोलन, नादर आंदोलन. आणि याचे उत्तर आहे पर्याय बी, न्याय आंदोलन. 87वा प्रश्न. भारतीयांनी शिक्षणात घेतलेल्या पुढाकाराचा योग्य कालक्रम लावा. इथे घटना सांगितलेली आहे शिक्षणासंबंधीच्या, त्याचा योग्य कालानुक्रम लावायचा आहे. बेथून स्कूल कलकत्ता, बनारस हिंदू विद्यापीठ, MO कॉलेज अलीगड, हिंदू कॉलेज कलकत्ता, म्हणजे ह्या संस्था ज्या स्थापन झाल्या त्याचा योग्य कालक्रम लावायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, म्हणजेच सर्वप्रथम हिंदू कॉलेज स्थापन झालं, त्यानंतर बेथन स्कूल कलकत्ता स्थापन झालं, त्यानंतर MAO कॉलेज अलीगड स्थापन झालं, आणि नंतर बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन झालं. 88वा प्रश्न आहे. 1 एप्रिल 1940 रोजी श्री काकुलममध्ये शेतकऱ्यांच्या जंगलविषयक हक्कांच्या रक्षणार्थ डॅडॅश या धैर्यवान स्त्रीने बलिदान दिले. पर्याय आहे वीरा गुन्नाम्मा, अंबुजामल, जानकी अम्मल, कृष्णाम्मल जगन्नाथन. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, वीरा गुन्नाम्मा. 89वा प्रश्न आहे. यादी फर्स्ट आणि यादी सेकंडच्या जोड्या जोडवा आणि खाली दिलेल्या संहितेतून योग्य उत्तर निवडा. सूची 1 आणि सूची 2 दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे, म्हणजे सूची 1 लेखक आहेत आणि सूची 2 त्यांनी लिहिलेले पुस्तक आहेत, तर त्याची योग्य जोडी तुम्हाला लावायची आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, 1 हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान. याचे उत्तर आहे डी, म्हणजेच अलेक्झांडर डाऊ यांनी हा ग्रंथ लिहिला. दुसरा हिस्टोरिकल फ्रॅगमेंट्स ऑफ द मोगल एम्पायर, याचे उत्तर आहे सी, म्हणजेच RRM. पुढचा आहे 3 फॉरेन बायोग्राफी शिवाजी, याचे उत्तर आहे ए, म्हणजेच SN सेन. आणि 4 आहे राईज ऑफ मराठा पॉवर, हा ग्रंथ पर्याय बी, म्हणजेच MG रानडे, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. पुढचा 90वा प्रश्न आहे. खालील घटनाक्रम हा योग्य कालाक्रमानुसार लावा. आता इथे 4 घटना सांगितलेल्या आहे आणि योग्य कालानुसार त्या लावायच्या आहेत. घटना कोणत्या आहेत? त्रिमंत्री योजना, माउंट बॅटन योजना, वेव्हेल योजना आणि क्रिप्स योजना. तर या 4 घटना आहे, त्याचा योग्य कालक्रमानुसार त्या लावायच्या आहे. मित्र हो, हा प्रश्न चुकीचा आहे, म्हणजेच कोणत्या दिलेल्या पर्यायापैकी कोणताच पर्याय या घटनेला कालक्रमानुसार लागू होत नाही. 91वा प्रश्न आहे.
कोणत्या चित्रकाराला भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीचे चित्रण करण्याचा बहुमान मिळाला होता? आणि याचे पर्याय आहे राम किंग, राम किंगर बाईज, विनोद बिहारी मोहन, नंदलाल बोस, अंबनी नंद्रनाथ. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, नंदलाल बोस. याला भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीचे चित्रण करण्याचा बहुमान मिळाला होता. पर्याय पुढचा 92 प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथापैकी एक त्यांच्या पत्नी रमाबाई यांना समर्पित केला आहे, तो ग्रंथ कोणता? पर्याय आहे स्टँडर्ड अँड मायनॉरिटीज इन इंडिया, अनहिलेशन ऑफ कास्ट, बुद्ध अँड हिज धम्म, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. 93 प्रश्न आहे, बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत कोणत्या समस्येचे चित्रण केलेले आढळते? आणि याचे पर्याय आहे वसाहतिक सत्ता, दळणवळणाची गैरसोय, विद्वांचे आयुष्य, अंधश्रद्धा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, विद्वांचे आयुष्य. म्हणजेच विद्वांच्या आयुष्यावर, त्यांच्या समस्येवर बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली. 94 प्रश्न, तहजीब उल अखलाक हे काय होते? पर्याय आहे देवबंद इस्लामचे तत्व, मुस्लिम धर्मियांची शाळा, प्रागतिक लोकांची संघटना. आणि पर्याय डी, नियतकालिक. आणि याचे उत्तरही पर्याय डी हेच आहे, ते एक नियतकालिक होते. 95 प्रश्न, मुकुंदराव पाटील यांची ही साहित्यकृती गावातील वंश परंपरागत अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक वागणुकीबद्दलची उपरोधिक रचना होती. पर्याय आहे सेठजी प्रताप, कुलकर्णी लीलामृत, डड्डा शास्त्री परांने आणि दीनमित्र. आणि याचे योग्य उत्तर आहे कुलकर्णी लीलामृत, म्हणजेच पर्याय बी. 96 प्रश्न आहे, कृष्णाच्या जीवनातील घटना डॅश याचा प्रसिद्ध विषय आहे. पर्याय आहे बारामाही चित्रकला, दख्खनी चित्रकला, राजपूत रागमाला चित्रकला आणि मुघल लघुचित्र. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, राजपूत रागमाला चित्रकला. 97 प्रश्न, चर्च प्रणीत इतिहास लेखनशास्त्राच्या योगदानामध्ये डॅश ही महत्त्वाची संकल्पना आहे. पर्याय संस्थात्मक इतिहास, स्थानिक इतिहास, धार्मिक इतिहास, वैश्विक इतिहास. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, वैश्विक इतिहास, म्हणजेच युनिव्हर्सल हिस्ट्री. 98 प्रश्न आहे, टोपोनिम ही संज्ञा डॅश याचा अभ्यास सूचित करते. आणि याचे पर्याय आहे ठिकाणांचे नाव, चलनाचे नाव, हस्तलिखितासाठी वापरला जाणारा कागद, हस्तलिखितासाठी वापरली जाणारी शाही. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, ठिकाणांचे नाव. 99 प्रश्न, वर्मन हे बिरूड डॅश राजांनी ग्रहण केले होते. आणि पर्याय आहेत समता, गौड, कामरूप, पंजाब. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, कामरूप. कामरूप या राजांनी वर्मन हे बिरूड ग्रहण केले होते. 100 आणि या प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी अल तेकरियन पॅराडाईम हा वाक्यप्रचार वापरला आहे? पर्याय आहे मैत्रेयी कृष्णराज आणि नीरा देसाई, उमा चक्रवर्ती आणि कुमकुम राय, कुमकुम संगारी आणि लतामणी, मीनाक्षी थापन आणि व्ही गीता. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, उमा चक्रवर्ती आणि कुमकुम राय. मित्रहो, अशा प्रकारे सप्टेंबर 2021 इतिहासविषयक सेट परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आपल्यासमोर मी सादर केली. त्याअंतर्गत 100 MCQs आपल्याला मी सांगितले आणि त्याची उत्तरेही सांगितली. आशा आहे आपल्या सर्वांना ही प्रश्नोत्तरे समजली असतील. या ठिकाणी थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.